आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बोरगाव नगर पंचायतीच्या कर्मचारी वर्गाला न्याय देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार, युवा नेते उत्तम पाटील. बोरगाव नगर पंचायतीच्या कर्मचारी वर्गाचे अनेक दिवसापासून वेतन थकले आहे. त्यांच्या रोजगार रोटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासन दरबारी प्रयत्न करून या वर्गाला न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी सांगितले. गेले 20-25 वर्षापासून हे कर्मचारी गावात स्वच्छतेची कामे करतात. शासनाने याबाबतचे विचार विनिमय करून न्याय देणे गरजेचे आहे. अचानक झालेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या पुढाकाराने ही समस्या निकालात काढू असे आश्वासन युवा नेते उत्तम पाटील यांनी दिले. यावेळी शोभा गौरवाडे, वसंत महाजन, अभय मगदूम, राजू मगदूम, माणिक कुंभार, उत्तम कदम, तन्वीर चोकावे, भाऊसाहेब महाजन, जीवंदर पाटील, प्रदीप माळी, सुजाता पाटील, सुरेखा घाळे, शीतल गौरवाडे, शिवानंद राजमाने, उदय महाजन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे. ನಮ್ಮ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ವಿಲೀನ ಆಯಿತು. ಸಾಕಷ್ಟು ದಿವಸದಿಂದ ಭಾಳ ಮಂದಿ ಕಾರ್ಮಿಕರಾಗಿ, ಅಂದರೆ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಜಾ ವ್ಯೂ ಇರಬೇಕು, ಆಮೇಲೆ ಕ್ಲೆರಿಕಲ್ ಪೋಸ್ಟ್ ಇರಬೇಕು, ಸಾಕಷ್ಟು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ಭಾಳ ದಿವಸದಿಂದ ನಮ್ಮ ಪಟ್ಟಣ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಆದರೆ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿ ಆದ ಮೇಲೆ ಈಗಾಗಲೇ ಒಂದೂವರೆ ಎರಡು ವರ್ಷ ಆಯಿತು ಈಗ ಇಲೆಕ್ಷನ್ ಆಗಿ. ಅವಾಗಿಂದು ಇವತ್ತಿವರೆಗೆ ಇಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಅವರು ಸ್ಯಾಲ್ರಿ ಯಾವ ರೀತಿ ಪಗಾರ ಅವ್ರದ್ದು ಕೊಡಬೇಕಂತೇಳಿ ಕ್ಲಿಯರ್ ಡೈರೆಕ್ಷನ್ ನಮಗೂ ಇನ್ನೂವರೆಗೆ ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಿಂದ ಬಂದಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಅವರು ಸಿಬ್ಬಂದಿಯವರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ನನಗನ್ನಿಸು ಮಟ್ಟಿಗೆ ಒಂದು 1100 ಮೇಲೆ ಈ ಜನ ಎಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಇನ್ನೂವರೆಗೆ ನ್ಯಾಯ ಸಿಕ್ಕಿಲ್ಲ ಮತ್ತು ಗೌರ್ಮೆಂಟ್ದಲ್ಲಿ ಅವನು ಕ್ಲಿಯರ್ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಇನ್ನೂ ಮಾಡಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇಲ್ಲಿ 3-4 ದಿವಸದಿಂದ ಕಳೆದ ಅವರು ಸ್ಟ್ರೈಕ್ ಕೂತಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಮ್ಮೆಲ್ಲ ಪಟ್ಟಣ ಪಂಚಾಯತಿಯವರು ಚುನಾಯಿತ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಾಗಲಿ